बातमी येते यवतमाळ मधून. यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालंय. तर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार आणि जिल्ह्यातील दिग्गजांसह 103 वर्षांच्या आजोबांनी देखील मतदानाचा हक्क बजावलाय. कुठलाही अनुचित प्रकार न होता मतदान शांततेत पार पडलंय. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावलाय. काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनीही कुटुंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सपत्निक दारव्हा या आपल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावलाय. यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनीही मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघात पुखराज बोथरा या 103 वर्षाच्या आजोबांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय.